नमस्कार, माझं नाव विनायक माली आहे. माना लोका प्रेमाने विमल बोलतान. आता तुम्ही विचाराल मी ॲडवोकेट कसा झालो. आमच्या आजोबाचं स्वप्न होता की त्यांच्या पोऱ्याने मोठा वकील बनावा, पण आमच्या पप्पाला नेमका 10वीच्या पेपरला कांजणे आल्या म्हणून पप्पा फेल झाला. मग पुढचा शिकलाच नाही. मग आमच्या बाबांनी परत एकदा स्वप्न बघितलं की आता माझा पोऱ्या नाही, आता माझा नातू मोठा वकील होईल. ना अशा प्रकारे मी मोठा वकील झालो. अरे बाबा, तो मी नाही, त्याच्या मागं बघा. आता बघितलेली सगळी स्वप्न पूर्ण होत असती तर आमच्या घरी हळदी कुंकवाला कत्रीना कैफ नसती आली. माझा नवरा काही कामाचा नाही, मला डिवोर्स पाहिजे. नाव काय तुमचं? अर्चना खेडेकर. अर्चनाची स्पेलिंग काय? माझी बायको काही कामाची नाही, मला ना डिवोर्स पाहिजे. आमचा प्रश्न सोडवा. अहो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या आजूबाजूलाच आहे. जरा बघा ना, यांना यांचा नवरा नको, तुम्हाला तुमची बायको नको. आपापसात करून टाका ना लग्न. अहो, काय बोलताय तुम्ही? मला चालेल. मला पण चालेल. काय वेळ नाही लागले काय हो? चला घरी. मला असा ऑप्शन असतं, डायरेक्ट ऍक्सेप्ट केला असत. न्यायला कोर्ट एका पिक्चरचा थिएटर आहे, समजून नाही. सकाळ बोलू नका, रात बोलू नका, नुसती गर्दी करता घेऊन. ओ ॲडव्होकेट विमल, मी काय येतं बघा, आज तुम्ही केस सांभाळून घेशाल ना? आज तरी मला दिवस भेटेल ना? ओ, ते बायकोनी तर मला नको नको आणले. कोण आहे? कोण आहे तुझी बायको? कोण आहे ती? बघा ती. द्यावा शुभांगी पाटील, टोकल भारतीय विद्यापीठ, नवी मुंबई, वर्ग क्रमांक 14, 10वी ब, माझा 3 वर्षाचा लफडा. घाबरलास? कोण तुम्ही? मिसेस शालिनी वर्सेस सत्यम प्रायव्हेट लिमिटेड गॅस लीक ट्रॅजेडी या केस लढल्यात मी. गॅस फुटला होता का? मला ओळखलं नाहीस तू? तू न्यूज पेपर रीड नाही करत? रोज सकाळी असा तोरसून येते माझ्या समोर. शनिवारी गुजराती येते, रविवारी कन्नड येते, सोमवारी मराठी. तरलेलंय आमची आई सकाळचे देते बांधून रोज. हे बघा, आज काय दिलं? चपात्या दिल्या त्याच्यान. दिगंबर पिवले. माइंड युअर लँग्वेज. त्याला तर डाग लागला होता म्हणून बोललो. केस नंबर 5, डायव्होर्स केस, मिस्टर सुजित वर्सेस शुभांगी पाटील. तर माय लॉर्ड, आज आपली केस आहे डायव्होर्स वर. माझं क्लायंट मिस्टर डिपेंडंट सुजित पाटील न प्लेंटिफ मिस धोकेबाज, बेवफा, लुटारू. ॲडव्होकेट विमल, अहो काय बोलता तुम्ही? हे रिक्षावाला. मी फक्त रिक्षावाल्याच बोलते. व्हॉट रिक्षावाला? त्याने माझं 5 रुपये घेतलं. 5 रुपये घेतताना फसवलं म्हणा, त्याचं सांगते मी. जस साहेब बघा, ॲडव्होकेट विमल, प्रोसिड युअर केस. तर माय लॉर्ड, काही वर्षापूर्वी मिस्टर सुजित पाटील न मिस शुभांगी पाटील यांचं शुभमंगल सावधान होते ना, अचानक त्यांच्या संसारात काय अवधसा आठवते मला समजत नाही. अचानक त्यांची बायको बोलते मला डायव्होर्स पाहिजे. मला डायव्होर्स पाहिजे न पोटगीची मागणी करते न बोलते मला सोल चिट्टी द्या. सोल चिट्टी? सोल कडी? व्हॉट? सोल कडी नाही, सोल चिट्टी. सोल चिट्टीचा अर्थ नाही माहिती. सोल चिट्टी म्हणजे ते आमच्या शब्दाने त्याला डिवोर्स बोलतात. तर अशा प्रकारे माझ्या क्लायंटची फसवणूक केलेली जाते न माझ्या क्लायंटकडून पोटगीच्या नावाखाली पैसा उकळला जाते त्यांच्या बायकोकडून. मला फक्त एवढाच बोलायचं आहे, माझ्या बिचाऱ्या गरीब क्लायंटकडे दारू पिल्यावर चकना खायला पैसा नाही. चकना खायला पैसा नाही त्या माणसाजवळ. आणि एक बाई मागत पैसे पोटगीच्या रूपात.
not a such thing said by other lawyer. So the case is neat and clear. Objection, my lord! वकिलांना सांगा मराठीत बोलायला. मला मी पहिलीपासून शिशुवर्गापासून मराठी शिकले. वकिलीची परीक्षा मी मराठीत दिले. आता तुम्ही अचानक इंग्लिश बोलाल कसा काय जमल? Useless. सेमी इंग्लिश पण नव्हता घेतला मी. ठीक आहे, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? तुम्हाला आठवत सुद्धा नाहीये. मिसेस शुभांगी, तुम्ही सांगा तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? अडीच. पॉइंट बी नोटेड. सुजित पाटील यांना आठवत सुद्धा नाहीये की माझी क्लायंट शुभांगी पाटील हिच्याबरोबर त्यांचं लग्न झालं याला नक्की किती वर्ष झाली. हा फोन फुटलेला आहे कारण या माणसाने तो आपटला होता. बरोबर आहे. समजा त्याच वेळेला जर तुमच्या बाजूला चाकू असता तर तुम्ही तो हिच्यावर मारला असता. मिस्टर ऍडव्होकेट विमल, यू हॅव एनी क्वेश्चन्स? माय लॉर्ड, येस. आता माय लॉर्ड नाही लक्षात राहत एखाद्याच्या लग्नाच्या तारखा बिरका नाही लक्षात राहत किती वर्ष झाली लग्नाला. लग्न म्हणजे एक च्विंगम आहे, च्विंगम. 6 महिने त्याची गोडी असते, नंतर नुसता चौथा उरते चौथा. माणूस त्या च्विंगमची गोडी फक्त लग्नाच्या 6 महिन्यापर्यंत घेते, नंतर आयुष्यभर तो च्विंगम लग्नाचा चावत बसते, नुसता चावत. आता तुम्ही मला सांगा ना, तुमचं आणि तुमच्या बायकोचं लग्न होऊन किती वर्ष झाली? महिना सांगा. झाला सप्टेंबर डिसेंबरला. सप्टेंबर डिसेंबर. डिसेंबर का सप्टेंबर? ऍडव्होकेट विमल, तुम्ही मला कुठे प्रश्न विचारताय? अहो मी कट घरात उभा आहे का? ऑर्डर ऑर्डर. बंगी पाटील बाईंची मेमरी लई स्ट्रॉंग आहे. मग बाईंना हे पण माहिती असेल. बाई किती लपडी झाली तुमची? ऑब्जेक्शन मी लॉर्ड. दिस इज पर्सनल क्वेश्चन आणि या प्रश्नाचा माझ्या केसशी काय संबंध आहे? संबंध आहे मी लॉर्ड. बाई सांगा ना किती लपडी झाली? काय बोलताय तुम्ही? हे तुम्हाला माहितीये का तुम्ही काय बोलताय? सांगा ना किती लपडी झाली? काय लपडी, काहीच नाही. बाई सांगा किती लपडी झाली? काहीच नाही माझं. बाई संबंध आहे, लपडी किती झाली सांगा. सांगा बाई. नाही तुम्हाला वेळ नाही. तुला तुझ्या आईची चपाती सांग. सात. मी घेतो होतो पाचवा. मला वाटलं मी पाचवा होतो. ही फोन मला बोलत होती मी पहिला ना शेवटचा प्रेम यायचा. ऑब्जेक्शन ओव्हरूल. आता मला सांगा, कुठल्या नवऱ्याची बायको जर आपल्या जुन्या आशिक बरोबर बोलत असेल, लवर बरोबर बोलत असेल, तर राग नाही येणार ना, मोबाईल आपटणार नाही. आता मला सिंपल सांगा, तुमच्या बायकोशी मी 12-12 वाजेपर्यंत बोलत असेल रातच्या, तुम्हाला राग नाही येणार? ऍडव्होकेट विमल, तुम्ही माझ्या बायकोला का मध्ये आणत आहात? बायकोला कुठे मध्ये आणली? मी आज आणलंय. माझ्या क्लायंटवर अत्याचार होतोय, तुम्ही कसं काय सहन करता? मी लॉर्ड शुभांगी, प्लीज शो युअर हँड टू एव्हरी वन. बघा जज साहेब, हा माणूस स्टोवर तापलेल्या तव्याने आपल्या बायकोला चटके द्यायचा. आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू इमिजिएट कस्टडी टू मिस्टर सुजित पाटील अंडर डोमेस्टिक व्हायलन्स. ऍडव्होकेट विमल, एनी क्रॉस एक्झामिनेशन? आवाज भेटला पाहताला. तुझं नाक टेचू का चिमट्या घाली नाक तोड्या. बायकोला तव्याने भासतस. तर शुभांगी पाटील बाई, तुमचा नवरा येऊन तुम्हाला तवा भासतोय, गरम तवा भासतोय, तुम्ही काहीच नाही बोलत. शेवटी पती परमेश्वर आहे तो माझा. पती परमेश्वर? असा असा असा. तापवाला गरम तवा आणा. ऍडव्होकेट विमल, ओ काय करता तुम्ही? काय झालं?
गरम तवा आहे, चाटा 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 लावा. माणसावर 491 492 498 आहो 320 रुपयाचा तवा आहे. 490 490 तवा भाजवा तुम्ही भाजा. That's all, my lord. That's all. That's all. करते तो लरणार नाही मला फक्त म्हणजे विषय कसा पती परमेश जा जा त्याच्यात जाऊन रड जा जा बघला मी लॉर्ड या शुभांगी पाटील बाई बोलत होत्या की माझा पती परमेश्वर माझा पती देव आहे ना. आज पती परमेश्वरच्या सगळ्यांच्या समोर कानाखाली मारली. हा पती परमेश्वर जो पती परमेश्वर. आता पुढील कारवाई लंच नंतर होईल दुपारी 12 वाजता. टिल द कोर्ट इज अर्जंट. ऐक ना, माझी चुकी झाली रे की मी तुला सोडून गेली, पण मी तुला खूप मिस केलं खरंच. अरे गप यायला तुझ्या मुलांनी अर्जित कपूरचे गाणे ऐकून माझा दिवस ढकललं. अर्जित सिंग ना रे. अरे अर्जित सिंगच्या गाण्यामध्ये रणबीर कपूर डॅश करत होता मग झाला ना अर्जित कपूर. हो बरं ते सोड ना, जाऊ दे ना, तू खूप दमला असशील ना. हे घे पाणी पी ना. माझी बायकोची बरोबर काय गुलगुल गुलगुल काय 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 बोलवत रे. हा तुझा माझ्या बायकोची बरोबर आपेर होता ना रे. हा तुला माहिती आहे ना आज काय काम करायचंय ते. आजच्याच ते काम झालं पाहिजे. तू आतमध्ये जायचं आणि तिकडे बोलायचं की त्याचं आणि तुझं अफेअर चालू आहे. ठीक आहे, काम झालं पाहिजे आज. भागला म्हणून गोऱ्या पोरींशी लगीन नाही करायचा. ऍडव्होकेट विमल कुठे गेले? Thank you.
ऍडव्होकेट विमल, अहो काय मस्कर लावले तुम्ही? हा काय नाही जस साहेब, मोबाईल तर चार्जर हरवले तर शोधतय. जज साहेब, माझ्याजवळ सगळ्यात मोठा प्रूफ आहे. किचन आत घाला माझ्या शरीरात साथ नाही द्यायला लागला. दुसरा हात घाला किशन. अरे द्यावा, फोन कुठं गेला? थांबा जरा. अहो विमल, काय चाललंय हे? जज साहेब, तुम्ही या कोर्टाचा अनमोल वेळ का वाया घालवताय? हे बघा, जर ऍडव्होकेट विमल 5 मिनिटात जर नाही आले तर ही केस मिस्टर नाईक यांच्या बाजूने होईल. त्याच्या साधेपणाकडे आणि भोळेपणाकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. तो तुम्हाला भूलतापा देतोय, तुमची दिशा भूल करतोय, या कोर्टाची दिशा भूल करतोय. काही वाढच लागना रूपाचा नादा पुढे साठ आलूया वाऱ्याचा येगा पुढे आता लागन. जज साहेब, ऍडव्होकेट विमल हा एक पळपुटा वकील आहे, त्याच्याकडे कुठलाही पुरावा नाहीये म्हणून तुमच्या समोर तो पाठीला पाय लावून पळून गेला. माझी लागली भन्नाट आता लागन. माझी लागली भन्नाट आता लागले बिरमाची भन्नाट. शायला 12 वर्ष झाली या जमिनीचे काही निकाल लागत नाही. जज साहेब, माझ्याकडे एक पुरावा आहे. या कोर्टामध्ये मी शालिनी आत्ता हजर आहे. मला त्यांना काही प्रश्न विचारायचे. मिस शालिनी, तुम्ही जज साहेबांना सांगा, माननीय कोर्टाला सांगा, गेले 3 वर्ष सुजित पाटील आणि मिस शालिनी यांचे अनैतिक संबंध होते. या दोघांचं ऑफिसमध्ये अफेअर होतं, हे खरं आहे? हो, हे खरं आहे. माझं आणि सुजित पाटील यांचं अफेअर आहे. दॅट्स ऑल मी लॉर्ड. माझ्याशी अफेअर? नाही नाही जय साहेब, माझं कुठं अफेअर वगैरे काही नाही. एक आहे तीच मना पोसवण आहे, तर हिला कुठं अजून मी ठेवू? नाही नाही, हे खोटं आहे. माझा वकील पण कुठं गेला इथं? जीव येडागत करते तुझ्यासाठी हे पागडते तुझ्या मग मग जरा बघ बघ कस खुळ्यावानी झुरत. ए काय रे, कोर्टात दारू बिरू पिऊ नको, तुला लाज नाही वाटत काय? अंग भूतावानी घुमते मार तुझ्याच भानानले धड धड होई मग फड फड साऱ्या उरात हे वाजते. 4 मिनिट थांबा थांबा, माझा वकील येईल. ए आता लागने दोन मिनिट. एक मिनिट.
दिलेल्या पुराव्यानुसार ॲडव्होकेट विमल हे कोर्टान दिल्या टायमानुसार आले नसल्यामुळे या केसचा निकाल आम्ही ॲडव्होकेट वकील दिगंबर नाईक आलो जज साहेब आलो आपल्या गावात म्हातारे आया आज्या मावश्या पाट्या गोळा करायला जातात जंगलात तशी मी सबूत गोळा करायला गेलतो ते मी गोळा केल्यान माझ्या मोबाईल मध्ये. ओके विमल लवकर दाखवा. घरात निघा गावराबाई नवरी पोकूये आधी घेतील तिल तांदूळ मुंग मात. ऑर्डर ऑर्डर. घरात निघा गावरा. ऍडव्होकेट विमल काय मस्करी लावली तुम्ही? अरे द्यावा चुकून मी ताईच्या हळदीचं गाणी लावला. अ कोर्टाचा टाइम वेस्ट करताय तुम्ही. काय काम करायचंय ते आजच्याच ते काम झालं पाहिजे. तू आतमध्ये जायचं आणि तिकडे बोलायचं की त्याचा तुझं अफेअर चालू आहे. हे बघा हाती आलेल्या पुराव्यानुसार असे समजते की मिसेस शुभांगी पाटील यांनी कोर्टाचा बराच वेळ वाया घालवलेला आहे आणि 6 महिन्याच्या नोटीस पिरियडवर डायव्होर्स अप्रूव्ह केला जात आहे आणि मानहानीबद्दल मिसेस शुभांगी पाटील यांना 1 दिवसाची कस्टडी तसेच 1 लाख रुपये दंड म्हणून त्यांनी आपले पती मिस्टर सुचित पाटील यांना द्यावे अशी कोर्ट सूचना करीत आहे. द कोर्ट इट ॲडजंट. 6 महिने नको म्हणा आजच्या आजच दिवस पाहिजे. आता तसं पण तुमच्या बायकोचं लग्न आता 6 महिन्यांनी कुणाची कुणाची होईल दिवस झाल्यावर दुसऱ्याची बायको होणार आहे. मग आताच समजा ना दुसऱ्याच्या बायकोवर टाइमपास करायला भेटते. तुमची पण फी 6 महिन्यांनी घ्या ना एफडी समजून. अरे द्यावा आता लागले माझी लागली.